अच्छा, फ्रस्ट्रेटेड सागर रात्रभर बाहेर होता म्हणजे डिस्टन्स, म्हणजे एवढा डिस्टन्स मेंटेन केलाय मुक्ता बरोबर. ग्रेट जॉब सावनी. मुक्ता रात्रभर माझी वाट बघत होत्या. काय करू मी यांच्या प्रेमाचं? माझ्यासारख्या माणसावर इतकं प्रेम का करतात या? सागर हाय. तुम्ही एक मिनिट, तुम्ही कधी आलाय? आता चालू. मी तुम्ही रात्रभर ऑफिस मध्ये होतात का? मी वाट बघत होते तुमची सागर, मला बोलायचंय तुमच्याशी. सागर तुमच्या डोळ्यात मला माझ्यासाठी काळजी दिसत. मग का पळ काढताय माझ्यापासून? प्रश्न विचारले तर टाळताय मला. एकीकडे सॉरी म्हणताय आणि दुसरीकडे हे अशी नजर चोरताय. काय झालंय सागर, बोला ना. फक्त फ्लाईटची वेळ होईल, अजून तयारी सुद्धा करायची. प्लीज आवरू दे सागर. कामासाठी जातोस ना, ते तुला भरपूर यश मिळू दे. पण तब्येतीची पण काळजी घे, जेवणा चाल करू नकोस. इकडे तुझी बायको होती वाट बघायला, जेवण गरम करून द्यायला. इकडे कोणी नसणार ना पोरा, कोणी नसणार. लवकर परत बाहेरच थोडीच जातो. रडू नकोस बर, तू अशी रडल्यावर त्याचा पाय कसा निघेल घरातून? आम्ही आहोत ना, शांत हो बर. स्वतःची आणि जुईची काळजी घे. तिला सांग मामा सिंगापूर वरून तुम्ही मी पाठवणार आहे. नीट अभ्यास कर. मी नसताना तुला सांभाळायचं आहे सगळं. नीट राहा, नवीन घोळ घालू नकोस. मी नसणार आहे आता निस्तरायला. खर तर तुम्हाला असं काही सांगायची गरज नाही आहे, पण जशी इतरांची काळजी घेता तशीच स्वतःची काळजी घ्या. येतो मी. एक मिनिट, एकच मिनिट थांबा.
मुक्ता पण अशी आहे ना, निघायच्या टायमाला तिला काहीतरी आठवलं, औरावेली इकडे होती तेव्हा नाही तिला आठवलं। मुक्ता समोर असल्यावर माझा पाय निघणार नाही। आई बिल्ली येतो। अरे पण सुद्धा येते ना, माझी फ्लाइट मिस होईल। सागर ऑल द बेस्ट। मम्मी बस परत। सागर कुठे गेले? तुला आताच गिफ्ट आणायला जायचं होतं, त्याला उशीर होत होता म्हणून गेला तो। सागर गेले गेले आतापासूनच घर शांत शांत वाटायला लागलं नाही ग स्वाती? कसे कसे म्हणून नव एकटाच गेले। सागर तर गेला, बिचारी मुक्ता। आता आयुष्यभर सागरची वाट बघण्या पलीकडे ती काहीही करू शकत नाही। तू गरीब झालीयस मुक्ता, इमोशनली गरीब। आणि मी आता मी खूप श्रीमंत झाली, खरी खुरी श्रीमंत। सागर जाताना तुझ्यासाठी विरह आणि माझ्यासाठी पैसे ठेवून गेलाय। वेल, जोकडे ना मी पैशांची मदत मागितली होती, पण आता मला पैशांची मदत नकोय। अरे वा सावनी, लॉटरी वगैरे लागली की काय? ऍक्च्युली खूप मोठी लॉटरी लागली असं समज। सो आपल्या किटीचे जे 10 लाख रुपये आहेत ना, ते मी उद्याच आणून भरते। ओके ग्रेट, ओके देन बाय, भेट उद्या। बाय। सागर तर गेला आणि मुक्ताला या पैशांबद्दल काहीच माहित नाही। सो जे कुणाचंच नाहीये ते सावनीच आहे। हा आता फक्त ते पैसे लवकरात लवकर तिथून काढायला हवे। स्वाते, शेवंत भेटली होती, मांदेली घेतली होती तिने, मना म्हणली तू पण घेऊन जा, तुझ्या सागरेला तळलेली मांदेली आवडतात ना, घेऊन जा। माझं सागरे आहे कुठं, केव्हा येईल ना तेव्हा मी त्याला सगळं करून खायला घालेन बघ। मम्मी भाईला जाऊन अजून अर्धा दिवसही झाला नाही, तू लगेच त्याच्या परत यायची तयारी सुरू केलीस? कसली तयारी करायची गरज नाही, सागर परत कधीच नाही येणार। काय तू? अरे ते 6 महिन्यासाठी गेलेत आणि सुट्टी मिळाली की येणार आहेत असं म्हणाले। नाही सुट्टी बिट्टीत नाही येणार, 6 महिन्यानंतर नाही येणार, कधीच नाही। कारण दादूस काही दिवसांसाठी नाही, कायमचा सिंगापूरला निघाल। तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे।
तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.